अडचण असती तर लाडकी बहीण योजना आणलीच नसती असं अजित पवार म्हणाले. 10 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतोय, कुठलीही अडचण नाही असं अजित पवारांनी दावा केलाय. गडकरी काय म्हणाले ते त्यांच्याकडून जाणून घेईन असंही दारांनी म्हटलंय. सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागतोय, त्यामुळे गुंतवणूकदारांना सबसिडीचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही असं नितीन गडकरी म्हणाले होते. अभी मेरे लड़के ने मुझे परसों आपको 450 करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के, तो बोले कब मिलेगी. मैंने कहा भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं मिलेगी क्या. मिल सकती है, अब वो जब आएगी. अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा. गुंतवणूकदार हा सरकार त्यांना जमीन देतं, पाणी देतं, वीज देतं, इन्फ्रास्ट्रक्चर करून देतं आणि इतर सवलती देतं. त्या सवलती कुठल्या? तुम्ही एखादा मोठा उद्योग लावल्यानंतर तुम्हाला टॅक्समध्ये सवलत देतो, ती तर काय आपल्याला अधिक हातात देता येत नाही. ते सवलत दिल्या म्हणजे कारखाना उभारल्यानंतर ते दिलं जातं. नक्की ते काय बोललेत मी त्यांच्याशी बोलेन, त्यांच्याकडनं माहिती घेईन, परंतु मी अर्थमंत्री म्हणून गे 10 वर्ष काम करतोय असं कुठलीही काही अडचण नाही. अडचण असली तर आम्ही ह्या गोष्टी केल्याच नसता. जे आम्हाला शक्य होतं त्याच गोष्टी ह्या योजनांद्वारे करण्याचा प्रयत्न केला.